आज सावंतवाड़ी मध्ये सावंतवाड़ी विधानसभा मतदार संघामध्ये जे फुटून गेलेले आमदार दीपक केसरकर यांच्या निषेधार्थ आणि आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत अशी दाखवणारी आज सावंतवाड़ी मतदार संघामधली सगळीच्या सगळी जनता महिला पुरुष सर्वच्या सर्व इथे आज उपस्थित होते। आज सगळ्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय की दीपक गेला दीपक भाईंनी गुरुपौर्णिमेला शिवसेनेत येताना हे सांगितलेलं की मी मरण तेव्हाच शिवसेना सोडन, म्हणजे आता तर आम्ही म्हणतो की आमच्यासाठी दीपक गेला म्हणजे मेला आमच्यासाठी असंच आम्ही म्हणायला लागलो। त्यांनी सांगितलेलं हा अपमान आहे, बस बाकी। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की ते जर तुम्हाला विकास 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 म्हणायचा होता तर आता तुम्ही 6 महिन्या अगोदरची दीपक केसरकरांची भूमिका तुम्ही बघितली असणार, दीपक केसरकरांची तुम्ही भूमिका बघितली असेल। जो मंत्रीपद असताना सगळी आईबाबाची मंदिर आईबाबाची मंदिर आणि कुठच्या तरी बाबाची मंदिर याच्याकडे फिरत होता, त्याच्यात त्यांनी 5 वर्षे घालवली आणि आत्ताचे शेवटचे 4 महिने जे 4 महिने चाललेलं मतदारसंघामध्ये येऊन आज इथे नारळपूर तिथे नारळपूर म्हणजे लोकांना असं दाखवत होता की मी दीपक केसरकर तुमच्यासोबत आहे, पण माझ्या शिवसेना पक्षाला त्याच्यात विश्वासात कधी घेत नव्हता, याचं आज आम्हाला उदाहरण तर आणि हे काय आहे ते आज त्यांच्या मनातलं पापी खाली मुंडी आणि पातळ धुंडी म्हणतो त्याच्यातला हा दीपक आम्हाला आज दिसला गेलेला आहे। म्हणून आम्ही आज त्याचा सगळे जाहीर निषेध करतो आहे आणि ह्या इकडच्या सगळ्या देवदेवतांकडे एकच मागणी करण एकच गाराणा घालन, देवा आज सोमवारा भोलेनाथ आज सोमवारा तुझ्याकडे एकच मागणी करतो आहे, जी आमच्या शिवसेनेवर हिणापिडा इलिया ती लवकरात लवकर टळो आणि हे जे कोण सोडून गेले आहेत शिवसेना सोडून गेले आहेत त्यांचा सत्यानाश हो असा एवढा सांगतोय आणि हे थांबतोय बरं।